मित्रांनो आता तुम्ही बघितलं मागच्या 2-3 महिन्यापूर्वी त्यांचा पुतण्या पार्टीतनं फुटला फुटला की नाही आता त्याचा पुतण्या पार्टीतनं फुटला यामध्ये दुसऱ्याचा काय दोष आहे हे सगळेजण छगन भुजबळांच्या विरोधामध्ये शिवशाप द्यायला लागलेत बघितलं तुम्ही मीडियामध्ये फुटला याचा पुतण्या आणि लागले कुणाच्या मागे छगन भुजबळांच्या का हा माळी समाजाचा माणूस आहे गरीब समाजातला माणूस आहे तर ह्यांच्या पाठीमागे लागायचं पहिल्यांदा समता परिषदेमध्ये त्यांनी जे मोठं महाराष्ट्रामध्ये चळवळ उभा केली होती बहुजनांना एक करण्याची आणि या लांडग्याला माहित आहे बहुजन जर एक झाले तर महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं म्हणून समता परिषदेला दाबायचा प्रयत्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुकडे 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 केले त्याच्यानंतर संघर्ष होता माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले असते परंतु काही आमदारांना फूस लावली आणि माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवला बंजारी समाजाचा पहिल्यांदा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झाला असता म्हणजे हे सगळं जे षडयंत्र सुरू आहे या षडयंत्राकडे आपण नीटपणे बघितलं पाहिजे या महाराष्ट्रातल्या धनगरांची चळवळ पहिल्यांदा स्वर्गीय बीके कोकरेंनी 80 आणि 90 दशकामध्ये उभा केली परंतु बीके कोकरेंना संपवण्याचं त्यांची संघटना संपवण्याचं मोठं पाप यांनी केला माननीय शिवाजीराव सेनगे बापूंना राजकारणामध्ये काही काळ वापरून घेतलं आणि परत त्यांना बाजूला करून टाकलं त्यांच्या पूर्ण घराला बाजून करून टाकलं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलंय मित्रांनो आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी या गुलामगिरीतून बाहेर पडलं पाहिजे या सगळ्या ज्या रचना आहेत त्या रचनेतून बाहेर पडलं पाहिजे मी गेल्या महाविकास आघाडी काळातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो माननीय मधू शिंदे साहेब न्यायालयाची लढाई आपली लढतायत आणि 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि सरकारची मदत ही धनगर आरक्षणाच्या केसमध्ये अपेक्षित होती आणि म्हणून मधू शिंदे साहेब काही आपल्या लोकांना मध्यस्थ घालून शरद पवारांना जाऊन भेटले की अशी अशी आमची न्यायालयामध्ये 2017 केस दाखल झालेली आहे आणि